आपला महाराष्ट्र हा उद्योगाकरता त्या ठिकाणी ओळखला जातो देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये प्रामुख्यानं आपला वाटा आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्याचा उल्लेख आता या ठिकाणी खरं म्हणजे जी भूषणजींनी केला की आपल्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या दूर करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं खरं तर आपण बघितलं असेल तर मग अशी तुम्ही उल्लेख केला चौदा ते एकोणीसचा या काळामध्ये आपण उद्योग स्नेही अशा अनेक त्या ठिकाणी योजना आणल्या अनेक निर्णय केले मग त्याचा परिणाम काय आहे तर साधारणपणे दोन हजार तेरामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात जी काही परकीय गुंतवणूक येत होती त्याच्यामध्ये आपण साधारण पाचव्या क्रमांकावर होतो चौदा पंधरामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर पंधरा साली आणि नंतर तर एकोणीस पर्यंत प्रत्येक वर्षी आपण पहिल्या क्रमांकावर गेलो आणि अनेक वेळा गुजरातची चर्चा होती आणि अलीकडच्या काळात जरा जास्त चर्चा व्हायला लागली आहे म्हणून मी या ठिकाणी रेकॉर्ड चेट झालं पाहिजे सगळ्यांना माहिती असली पाहिजे म्हणून सांगतो की दोन हजार सतरा साली महाराष्ट्राचं जे काही आपल्याकडची गुंतवणूक होती परकीय गुंतवणूक होती जी साधारणपणे तेरा चौदा चौदा साली सहा बिलियन डॉलर होती ती सतरा साली वीस बिलियन डॉलरवर पोचली <laughs> आणि यातलं महत्वाचं असं आहे की आपण चौथ्या पाचव्या नंबरवरचा जो महाराष्ट्र होता आपण पहिल्या नंबरवर तर गेलोच पण आपल्या मागचे जे राज्य होती म्हणजे दिल्ली गुजरात कर्नाटक आणि तमिळनाडू या सगळ्यांची मिळून बेरीज तेरा बिलियन डॉलर होती आणि एकट्या महाराष्ट्राची वीस बिलियन डॉलर होती आणि हे सहा बिलियन वरनं आपण सव्वीस बिलियन पर्यंत वर नेलो होत आणि सातत्याने पहिल्या क्रमांकावर आपण होतो दुर्दैवाने गेल्या दोन वर्षामध्ये आपला पहिला क्रमांक घसरला आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर गेला आणि गुजरात हा तीन बिलियनवरनं तेवीस वर गेला आणि आम्ही सव्वीस बिलियनवरनं अठरा वर, वर आलो त्यामुळे नुसते गुजरातच्या विरुद्ध भाषण देऊन गुजरातला बीट नाही करतायत त्याकरता तशा पॉलिसीज असाव्या लागतात <laughs> आणि मला आनंद आहे की पाच वर्ष सातत्याने गुजरातला मी मागे ठेवलो होतं आणि महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलो आणि आता हे जे बोलतायत त्यांनीच पुन्हा एकदा गुजरातला पहिल्या क्रमांकावर नेलं आणि महाराष्ट्राला खाली आणलं आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी उद्योजक जो असतो ना तो तुमच्याकडचं वातावरण कसं हे बघत असतो माझा सवाल आहे की या महाराष्ट्रामध्ये तीन लाख पन्नास हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होऊन या ठिकाणी देशातली सगळ्यात मोठी रिफायनरी येणार होती तीन लाख पन्नास हजार कोटीची गुंतवणूक म्हणजे देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी गुंतवणूक देशाच्या इतिहासातली बर करणार कोण होत करणार होत्या सगळ्या शासकीय ऑइल कंपनीज आणि त्यांच्या सोबत पार्टनर म्हणून जी मिडल ईस्टची कंपनी आहे ती आणि या एका गुंतवणुकीने काय झालं असत या एका गुंतवणुकीने पाच लाख लोकांना रोजगार आपण देऊ शकलो असतो पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय आहे त्याहीपेक्षा महत्वाचं असं आहे की तुम्ही जर गुजरातच्या अर्थव्यवस्थेला बघितलं तर गुजरातच्या अर्थव्यवस्थेमध्ये दोनच गोष्टींचा वाटा आहे पहिला वाटा आहे तो जामनगरच्या रिफायनरीचा आणि दुसरा वाटा आहे तो मुंद्रा पोर्टचा या जामनगरच्या रिफायनरी पेक्षा तीन पट चार पट मोठी रिफायनरी जर महाराष्ट्रात तयार झाली असती तर महाराष्ट्र पुढचे दहा वर्ष म्हणजे इतर कुठल्याही राज्यांपेक्षा थेट दहा वर्ष पुढे गेला असता परंतु दुर्दैवाने त्या रिफायनरीला आम्ही विरोध केला आम्ही होऊ दिली नाही आता आजही ती करणार आहोत आम्ही पण आज प्रॉब्लेम काय आहे बघा आता ती स्केल डाऊन झाली आहे आता ती साडेतीन लाख कोटीची राहणार नाही कारण मग सरकार वेगवेगळे वेग ऑप्शन्स बघत जर तीन चार वर्षाचा भाग निघून गेला तर मग दोन तीन ठिकाणी रिफायनरीज होतात आणि त्यामुळे इतकी मोठी आपली गुंतवणूक ही आपण घालवली आणि एवढंच नाही तर आज आपण बघा आपल्या इथे जो निवेशक असतो ना तो बघत असतो की राज्यातलं वातावरण कसं आहे आज सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट तयार होते इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टमधनं आपण बुलेट ट्रेन बंद केली आपण मेट्रो बंद केली एक लाख कोटीची गुंतवणूक असलेल्या बुलेट ट्रेनमध्ये पॉईंट झिरो वन टक्क्याने मिळालेलं कर्ज पन्नास वर्षाचं कर्ज आणि वीस वर्षाचं मॉरेटोरियम म्हणजे तुम्हाला एक लाख कोटी फुकट मिळत आणि त्याची गुंतवणूक तुमच्या इथं होत असताना टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे आणि लोकल सोर्सिंग आहे हा नियम आहे त्यामुळे लोखंड कुठलं यूज होणार आहे मटेरियल कुठलं यूज होणार आहे लेबर कुठला यूज होणार आहे पण आम्ही ते थांबवलं वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली मेट्रो थ्री आम्ही थांबवली आम्ही नाही होऊ दिली आज मुंद्रा पोर्टपेक्षा मोठा आणि जगातला सगळ्यात चांगला पोर्ट आमच्या महाराष्ट्रात आम्ही करू इच्छितो वाढवणला वाढवणचं जे बंदर आहे हे सगळ्यात डीप ड्राफ्ट असलेलं पोर्ट आहे जगातलं कुठलंही कुठलंही जहाज त्या ठिकाणी येऊ शकतं कुठलंही जहाज आज आपली अवस्था अशी आहे रशियामध्ये परवा मी बिझनेस मिटिंग घेतली त्या सगळ्यांची कंप्लेंट काय होती साहेब जे एन पी टीवर जागाच नाही पुरत टर्न अराऊंड टाइम जास्त आहे आम्हाला शिपमेंटच मिळत नाही कारण एकटं जे एन पीटी कुठे पूर्ण होणार आहे आज भारताचा उद्योग इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि त्याच्यापेक्षा मोठा पोटात सेवन्टी सिक्स पर्सेंट कंटेनर ट्रॅफिक देशाचा हा जे एन पी टी त्या ठिकाणी हँडल करतो त्यापेक्षा मोठा पोट जर आपण वाढवणला करू शकतो आणि नॅचरल ड्रिप ड्राफ्ट आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण राईट ऑफ वे नवीन शोधलाय मग डहाणूच्या नॅचरल एरियाला कुठेही आता आपण टच करत नाही जे काही मासेमार करणारे आहेत त्यांचे काही विषय असले तर ते पूर्णपणे कारण आपण बघा जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी पोर्ट आहेत त्या त्या ठिकाणी आपल्याला मासेमारीचं बंदर देखील दिसत आहे त्यामुळे त्यांना कुठेही अडचण येऊ द्यायची नाही त्यांच्या सगळ्या समस्या आपण सोडवू शकतो पण नाही आमचं धोरण एकच सगळं बंद करणार आणि मग सगळं बंद करणार तर गुजरातच्या पुढे जाणार कसं तिथे सगळं सुरू आहे मुंद्रा पोर्टही चालला आहे तिथे रिफायनरी पण चालली आहे आज हे दोनच म्हणजे बाकी तर सोडाच पण रिफायनरी आणि वाढवण बंदर हे जर दोन केलं तर महाराष्ट्राला पुढचे दहावीस वर्ष कोणी महाराष्ट्रापर्यंत पोचूच शकत नाही इतकं महाराष्ट्र त्यातनं पुढे जाणार आहे पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आम्ही विरोध करतो आणि आमची अपेक्षा अशी आहे की आमच्याकडे गुंतवणूक आली पाहिजे अशी गुंतवणूक येत नाही खरं म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये आपल्यापैकी अनेकांनी अनुभवल असेल प्रत्येक सबसिडी अनाऊन्स केलेली ही सबसिडी मिळवण्याकरता दहा टक्के पैसे द्यावे लागायचे आता पॉवर सबसिडीमध्ये दहा टक्के पैसे द्यायचे कुठला नियम काढला म्हणजे भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे किती भ्रष्टाचार पॉवर सबसिडीज बंद करून टाकली मग ती सुरू केली वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडी मिळवायला माझा सवाल आहे पंधरा ते एकोणीसच्या काळात चौदा ते एकोणीसच्या काळात एक नवा पैसा कोणाला द्यावा लागला नाही आम्ही प्रयत्न करायचो गरज पडली तर कर्ज घ्यायचो पण त्या ठिकाणी आम्ही ती सबसिडी द्यायचो आज जर तुमच्याकडे त्या सबसिडीकरताही पैसा द्यावा लागत असेल लाच द्यावी लागत असेल तर काय अवस्था होईल